नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहणार आहोत छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्वाच्या बातम्या. नागपूरच्या काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवारी अर्ज अजित पवार गटाकडून अनिल शंकरराव देशमुख नावाचा अर्ज दाखल. मुक्ताईनगर मतदारसंघासाठी रोहिणी गोकुळ खडसे आणि रोहिणी पंडित खडसे नावाचे साधर्म्य असलेल्या दोन अपक्षांचे अर्ज वैध, तर चंद्रकांत पाटील यांना आव्हान देणारे चंद्रकांत निंबा पाटील अशा दोघांचे अर्ज बाद. परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन उमेदवार, नावा साधर्म्य असल्याने मवियाचे उमेदवार विशाल कदम यांना फटका बसण्याची शक्यता. जळगाव शहर मतदारसंघातून मविया उमेदवार जयश्री महाजनांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी दोन उमेदवार, तर महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या नावाशी साधर्म्य असलेला एक उमेदवार रिंगणात. अब्दुल सत्तारांच्या शपथपत्रात 16 चुका असल्याची माहिती, मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का, बार्शीतील नेते निरंजन भूमकर यांचा शरद पवार गटात प्रवेश. नाशिकच्या कळवण सुरगाणा मतदारसंघातून भाजप बंडखोर उमेदवार रमेश थोरात तिसऱ्या आघाडीकडून रिंगणात, रात्री उशिरा थोरात यांचा संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नागपूर पश्चिमचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर, जिचकार सरकारी कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्ज मंजूर. जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षांतर्गत नाराजीमुळे भाजपात पक्षप्रवेश. जालन्याच्या बदनापूरमध्ये आमदार नारायण कोसेंना धक्का, ऐन निवडणुकीच्या तोंडावर 150 ते 200 कार्यकर्त्यांचा पवार गटात प्रवेश. पुण्यात काँग्रेस पक्षातून सर्वाधिक बंडखोर विधानसभेच्या रिंगणात कमलताई व्यवहारे, आबा बागुल, मुक्तार शेख, सचिन तावरे आणि मनीष आनंद यांची काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरी. नागपूर शहरात अनेक मतदारसंघात काँग्रेस नेत्यांकडून बंडखोरी, काँग्रेसच्या बंडखोरांनी अर्ज मागे न घेतल्यास 6 वर्षांसाठी निलंबन. चिंचवड विधानसभेचे बंडखोर उमेदवार नाना काटेंनी घेतली अजित पवारांची भेट, अजितदादांकडून नाना काटेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, अजितदादांच्या मनधरणीनंतरही नाना काटे बंडखोरीवर ठाम. संभाजी झेंडे यांना दिलेल्या एबी फॉर्मवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील, विजय शिवतारे यांचं वक्तव्य. दरम्यान अजित पवारांनी फॉर्म दिल्यानंतर पुरंदर तालुक्यात महायुतीत पेच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा राजकीय राडा, भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, गाडी चालकाने शिताफीने हल्ल्याचा डाव उधळला, पोलिसांकडून तपासणी सुरू. कन्नड सोयगाव विधानसभेत दानवे कुटुंब आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटणार, संजना जाधव यांच्या सभेला कुणीही जायचं नाही, कार्यकर्त्यांना शपथ घ्यायला लावून आव्हान करणारा व्हिडिओ व्हायरल. ऐरोली मतदारसंघात महायुतीत टोकाचे वाद, भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या वक्तव्याने महायुतीत टोकाचे वाद, शिवसैनिकांकडून गणेश नाईक यांची थेट सीएम शिंदेकडे तक्रार. कारंजा विधानसभा मतदारसंघातील महेश चव्हाणांचा उमेदवारी अर्ज बाद, महेश चव्हाणांना प्रहारकडून उमेदवारी, उच्च न्यायालयात घेणार धाव. चाळीसगाव मतदारसंघातील 19 उमेदवारांपैकी 4 उमेदवारी अर्ज वैध ठरले आणि यात वंचितच्या 3 अपक्ष उमेदवारांचा समावेश. पर्वती मतदारसंघात मवियाची डोकेदुखी वाढली, अश्विनी कदम या नावाच्या 3 उमेदवारांचा अर्ज, दरम्यान संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांचं कारस्थान, अश्विनी कदम यांची टीका. परभणीच्या सेलू विधानसभेत 41 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू. नांदेडचे शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकरांच्या अर्जावर भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा आक्षेप, बेबाकी प्रमाणपत्र न जोडल्याचा बंडखोर मिलिंद देशमुखांचा आरोप. पुणे जिल्ह्यात जागा वाटपात सर्वाधिक जागा दोन्ही राष्ट्रवादीच्या वाट्याला, मवियात पुणे जिल्ह्यातील 21 पैकी 13 जागा पवारांच्या राष्ट्रवादीच्या, तर महायुतीत 11 जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला. शिराळ्यातून सम्राट महाडिक माघार घेणार, वर्षावरील बैठकीत निर्णय, एक बंड मागे घेण्यास महायुतीला यश. सामनेर मतदारसंघाचे भाजप उमेदवार आशिष देशमुख यांच्याकडून सुनील केदार यांच्यावर टीकेची झोड, केदार यांना उत्तर देताना देशमुख यांच्याकडून गद्दार असा उल्लेख. पेटलेल्या उसाच्या फडाचं राजकारण निवडणुकीच्या फडात, कार्यकर्त्यांचा जळालेला उसावरून शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्या एकमेकांवर आरोपांच्या फैरी. पाटण विधानसभा मतदारसंघातील मवियाचे उमेदवार हर्षद कदम यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला,
पालीच्या खंडोबाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ। बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमधील बाजारपेठांमध्ये फेरफटका। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे विजयाचे फटाके फोडणार, थोरातांकडून विश्वास व्यक्त। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दीपक केसरकर आणि राजन तेलींची एकत्र पूजा। विधानसभा निवडणुकीत दोन्ही एकमेकांचे विरोधी उमेदवार। धाराशिवच्या तुळजापूर मतदारसंघात प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात। महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांकडून गावभेटी सुरू। रत्नाकर गुट्टे यांचे पुत्र सुनील गुट्टे पक्षाच्या विरोधात न जाता पक्षासाठी काम करणार। परळी मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांचं काम करणार असल्याचं सुनील गुट्टे यांचं वक्तव्य। कोल्हापुरात उत्तर विधानसभेसाठी मधुरिमा राजे छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर न्यू पॅलेस परिसरात लगबग वाढली। याआधी काँग्रेसकडून राजेश लाटकर यांना जाहीर करण्यात आली होती उमेदवारी। विधानसभा निवडणुकीला कोणत्या जागा लढायच्या, कोण उमेदवार द्यायचे हे 3 तारखेला ठरणार, मनोज जरांगे यांची माहिती। मला जनतेनं लोकसभेला निवडून दिल्यामुळे काही लोकांवर काठीने माणसं हाकलण्याची वेळ। व्हायरल व्हिडिओवरून कल्याण काळेंचा रावसाहेब दानवे यांना टोला। नंदुरबारमधील सातपुड्याच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या अस्तंबा महाराजांचा यात्रोत्सव आजपासून सुरू। अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी आदिवासी बांधवांची पाययात्रा। दिवाळीच्या सणानिमित्त जालन्याची बाजारपेठ सजली। लक्ष्मीपूजनासाठी पणत्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी। तख्त स्नानाने नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात दिवाळीला सुरुवात। गुरुद्वारात तख्त स्नानाची पुरातन परंपरा। वाशिमच्या बाजारात झेंडूंना 80 ते 120 रुपये प्रति किलोचा दर। झेंडू फुलाचं उत्पादन प्रचंड घटल्यानं बाजारात झेंडू फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली। झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार। जालना शहरातील मम्मादेवी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। दर्शनासाठी नागरिकांची गर्दी। नाशिकच्या काळाराम मंदिरात आज नरक चतुर्दशी निमित्त श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींना अभ्यंग स्नान। वंशपरंपरागत पुजारी प्रतिनिधींच्या वतीने श्री मूर्तींना मंत्रोच्चारात तेल आणि उटणं लावून दुग्धाभिषेक करणार। नागपुरात पोलिसांनी जप्त केलेले नदी किनारी आधार कार्ड फेकले। 800 आधार कार्ड हिंगण तालुक्यातील वानाडोंगरी परिसरातील वेडा नदी शिवारातील घटना। आधार कार्ड आणि इतर कागदपत्र जप्त। तळोदा शहरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 149वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी। गुजर समाजातील बांधवांकडून काढण्यात आली मिरवणूक। नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेडमध्ये शेतकऱ्यांची 10 ते 15 क्विंटल सोयाबीनची चोरी। येवला पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू। पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांचा बुडून मृत्यू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेलगावातील दुर्दैवी घटना। सोलापूरच्या माढा तालुक्यातील खैराव गावातील सीना नदीत 4 मजूर बुडाले। बुडालेल्या 4ही ऊसतोड मजुरांचा शोध सुरू। दुचाकी चोरी करणाऱ्या 4 अल्पवयीन मुलांसोबत टोळी बनवून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक। तपासामधून 4 गुन्हे उघडकीस, संभाजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यासह इतर ठिकाणी 100 हून अधिक घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पुणे पोलिसांकडून अटक। पापासिंह दुधानी असं अटकेतील आरोपीचं नाव। पुण्यातील एफसी रोड आणि जेएम रोडवर चोरट्यांनी 4 ते 5 दुकानं फोडली। कपडे आणि बुटांची दुकानं फोडत लाखोंची चोरी।